सरकार हा वेळकाढूपणा करत असल्याची टीका विरोधकांनी केलेली आहे. मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आरक्षण अहवाल आजच्या आजच सादर करा अशी मागणी त्यांनी केली आहे. 30 जो अहवाल आलेला आहे धनगर समाजाचा तो पटलावर त्या ठिकाणी ठेवावा, कारण राज्याच्या प्रमुखांनी प्रमुख व्हायच्या आधी सांगितलेलं होतं की पहिल्या कॅबिनेटला मी धनगर समाजाला आरक्षण देतो, परंतु तसं न देता आता ते म्हणतायत की मी हा सगळा प्रस्ताव दिल्लीला पाठवतो. तर 30 काय दिलेलं आहे आणि काय करायला पाहिजे त्याबद्दलचा त्यांनी ताबडतोब निर्णय त्या ठिकाणी द्यावा. दुसरं, 5% मुस्लिमांना दिलेलं आरक्षण हायकोर्टाने मान्य केलं शिक्षणाच्या बाबतीत, तर ते हायकोर्टाने मान्य केलेलं असल्यामुळं ते पण त्या वर्गाला देऊन टाकावं. आणि अध्यक्ष महोदय, तिसरा महत्त्वाचा मुद्दा मराठा समाजाच्या बद्दल मुख्य विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं, परंतु चंद्रकांत दादा पाटील माझं मत त्याच्याबद्दलचं जरा वेगळं आहे. माझं दोन मिनटं थांबा ना अध्यक्ष महोदय, 288 सगळ्या सन्मान्य आमदारांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण मिळत असताना 52% आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता हे आरक्षण मिळालं पाहिजे.